कोरोनाच्या सध्याच्या या परिस्थितीत अनेकांचा रोजगार गेला नव्याने सुरू केलेला व्यवसायही धोक्यात आला पण काहींनी यातूनही मार्ग काढत आत्मनिर्भर झाले पुण्यातील धनश्री पाठक या महिलेने पैठणीचे युनिक मास्क तयार करून अनेकांना रोजगारही दिला आणि स्वत आत्मनिर्भर झाल्या नारायणपेठेत राहणाऱ्या धनश्री पाठक यांनी मागील तीन वर्षापासून पैठणीपासून ज्वेलरी टेबल रनरस पर्स कुर्ते जॅकेट फ्रॉक आदी वस्तू तयार करण्याचं स्टार्टअप सुरू केलंय पण मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यांच्या या व्यवसायाला फटका बसला पण त्यांनी जिद्द न हरता पैठणी साडीपासून अनोखे मास्क तयार करायला सुरुवात केली आणि याच मास्कच्या व्यवसायाने त्यांना तारले यातून बारा महिलांना विशेष असा रोजगारही मिळाला परदेशातूनही या अनोख्या मास्कला मागणी वाढू लागली तसेच त्यांनी इको फ्रेंडली पैठणी साडीचे चप्पलही तयार केले असून चप्पलच्या तळाशी टायरचे सोल तयार केले अशा युनिक व्यवसायामुळे अनेकांना आता रोजगार मिळतोय गेले चार वर्ष पैठणी पर्सेस आणि ॲक्सेसरीजचं काम आम्ही करतोय आणि हा स्टार्टअप केला असतानाच मागच्या वर्षी कोविड आलं आणि बऱ्याच घडामोडींना आम्हाला सामोरं जावं लागलं ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस आम्ही विचार केला की अरे पैठणी पर्स किंवा पैठणीच्या ज्या आपण वस्तू बनवतो आहे ती प्रत्येक व्यक्तीची गरज नाही आहे आ, आ, तर मग आपला जो स्टार्टअप आहे त्याला जी आत्ता आपण स्टार्ट केलेल्या गोष्टी आहेत त्या मार्केटमध्ये कशा काय चालणार सो आम्ही विचार केला की आम्ही कॉटन मास्क आणि बाकीचे जे मास्क आहेत ते बघत होतो पण त्याच्याचबरोबर आम्ही विचार केला आपण जर पैठणी मास्क मार्केटमध्ये आणलं तर काय होईल जसा पॉझिटिव्ह विचार मनात येतो तसा सेम निगेटिव्ह विचार पण मनामध्ये आला हे असं हे मास्क जे मा लास्ट इयर आम्ही काढलं होतं ते मी आत्ता दाखवते आणि निगेटिव्ह विचार आला की अरे पैठणी मास्क काढला तर लोक पण टीका करतील की अरे काय काही का काढतात लोक पण जेव्हा एखादा स्टार्टअप असतो तेव्हा त्यांच्या बरोबरीने जे म्हणजे काम करणारी लोक असतात त्यांचा पण चरितार्थ त्याच्यावरती असतो आणि त्यांचा पण चरितार्थ चालवण्याचा आमचा उद्देश होता की कोणाला काम कमी पडता कामा नये पण आम्ही पूर्ण विचारपूर्वक पैठणीचं मास्क मार्केटमध्ये आणलं आणि त्याला आम्हाला खूप रिस्पॉन्स आला कारण आपण जे हे मास्क पैठणीचं आणलं होतं ते पैठणीचं मास्क पूर्ण आतला लेअर आपण कॉटनचा आणि वरचा लेअर सेमी पैठणीचा केल्यामुळे पूर्ण ते घाम ॲप एप, ॲब्सॉर्ब व्यवस्थित करतं याची आपण फ्लेम टेस्ट केलेली म्हणजे नुसतं फॅशन म्हणून हे बाजारात आपण आणलं नव्हतं तर हे नुसतं फॅशन नाही तर काय म्हणतात पूर्ण प्रोटेक्शन करोनापासून कसं होईल याचा विचार करून आम्ही बाजारात आणलं आणि ज्यावेळेस आम्ही स्टार्टअप केलं त्यावेळेस आम्ही हाच विचार केला होता की स्वदेशीचा पुरस्कार माननीय मोदीजींनी जे सांगितलंय आत्मनिर्भर भारत तर त्याच्यावरच आमचं पहिल्यापासून हे काम चालू होतं आणि मास्क पण आमचं तसंच खूप फेमस झालं ॲक्च्युली काही टीका करणाऱ्यांनी टीका देखील केली पण त्यांनी हा विचार केला नाही आहे की ते मास्क कसं असणार आहे किंवा जे आणलं आहे ते किती युजफुल आहे आणि आजही मास्कसाठी आम्हाला प्रचंड ऑर्डर्स आहेत भारत देशाच्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा खूप ऑर्डर आहेत फक्त भारताच्या बाहेर आम्ही मास्क पाठवू शकलो नाही कारण की आपण भारताच्या बाहेर मास्क पाठवायला आपल्याला सरकारने मनाई केली होती म्हणून आम्ही भारताच्या बाहेर पाठवलं नाही पर...